जय शिवराय. आताच तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाय हा आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला जिथं झाला किल्ले शिवनेरी तिथलाच आहे जो खालचा पुतळा आहे तिथं माग व्हिडिओ मध्ये माग किल्ला सुद्धा दिसतोय. विषय एवढाच झालता का बॉईज थ्रीचं काही हिरो वगैरे आणि काही राजकीय लोक पिक्चरच्या प्रमोशनसाठी त्या ठिकाणी हार घालायला आलते. तर विषय एवढाच झाला का त्यांना मी दर्शन घेऊन निघालो. मी रोज तिथं दर्शन घेतो, दर्शन घेऊन निघालो आणि त्यांना एवढंच सांगितलं का कमीत कमी चपला काढून हार घाला, दर्शन घ्या. त्याच्यावरून हा सगळा वाद पेटला आणि इथून पुढे आम्ही जे समाजासाठी करतो माझ्यावर आताही गुन्हा दाखल होईल, कोणत्याही क्षणी होईल. काहीतरी खोटं नाटक करून पण सगळ्यांनी व्हिडिओमध्ये पाहिलं का एवढाच विषय झाला का मी त्यांना सांगितलं चप्पल काढा आणि मग तुम्ही हार घाला आणि मग दर्शन घ्या. माझं काही चुकलं असं सगळ्यांनी मला शिव्या द्या. आजपर्यंत हेच होत आलंय का कोणाला सत्य परिस्थिती काय माहीत नसती. जिथं महाराजांचा विषय येतो मला लोक सांगतात तुझं सगळं एवढं चांगलं काम चालू आहे, तू कशाला या सगळ्या गोष्टींमध्ये पडतो. अहो मी नाही पडत, पण जिथं महाराजांचा विषय येतो ना ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय तिथून माग शिवनेरी किल्ला पण दिसतोय. असं पण नाही का बाबा तुम्ही दुसरं काय करताय, तुमचं दुसरं काय चाललंय त्याच्यामध्ये मला बोलायचा अधिकार नाही. पण जिथं छत्रपती शिवरायांचा विषय येणार मग तो तिरुपती बालाजींचा असू द्या किंवा कोणताही असू द्या, तिकडं तर एवढ्या लांब गेलो. इथं तर तुम्ही माझ्या डोळ्यापुढे माझ्या दैवताला तुम्ही चपला घालून तुम्ही हार घालायचा प्रयत्न करताय. वरून यांनी सांगितलं का अरे ते सेलिब्रिटी, माल ते तर काय झालं, घातलं तर काय झालं. असं नसतं घातलं तर काय झालं, सेलिब्रिटी कोणताही असू द्या. माझी इच्छा आहे का इथं जगातले सगळ्यात जेवढे मोठमोठे सेलिब्रिटी असेल, सलमान खान असेल, शाहरुख खान असेल किंवा आमिर खान असेल, सगळ्यांनी इथं शिवजयंतीला किंवा महाराजांचं दर्शन घ्यायला आलं पाहिजे. पण असं नाही का मग ते मोठे सेलिब्रिटी म्हणून त्यांनी चपला घालून तिथं येऊन हार घालायचा, ते कधी चुकीचं. माझं चुकलं असेल तर मला बोला, फक्त सत्य घटना ध्यानात ठेवा. त्यांनी माझ्यावर लय आरोप केले का तू असं केलं, तू तसं केलं, तू असं केलं, तू घर सांभाळ. मी घर तर सांभाळतोच आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांचं काम त्यांचं नाव घेऊन मी आज बेघर लोकांना सांभाळायचं काम करतोय. माझं काय चुकत असेल सगळ्यांनी मला शिव्या द्या, पण सत्य परिस्थिती कोणाला माहित नसेल. आणि ह्यांना काय तुम्ही बोलणार, हे सगळे जे दिसत आहेत व्हिडिओमध्ये हे सगळे राजकीय व्यक्ती असतील, त्यांचे कार्यकर्ते आणि काही हिरो होते. हिरो तर निघून गेले, त्यांना कळालं इथं राडा व्हायला लागलाय, ते निघून गेले. पण हे तिथं होते आणि ह्यांनी आम्हाला मारहाण केली आणि ज्यांनी मारहाण केली त्यांना लय आनंद झाला असन का. आज आपण एक जो महाराजांचं नाव घेऊन रात्रंदिवस काम करतोय त्याला मारलं, लय आनंद झाला असन. मला तर मी रोजच समाजाच्या शिव्या खात फिरतो, रोजच मार खात फिरतो, मला त्याच्यातून काही फरक पडत नाही. पण तुम्ही सगळ्यांनी सांगा का योग्य अयोग्य. आणि जो तिरुपतीत विषय झाला लोकांनी हळहळ व्यक्त केली, सगळ्यात पहिले इथंच बघा का जिथं जन्म झालाय ना तिथंच सगळी विटंबना जास्त चालू आहे. कोणताही माणूस येऊ द्या ना कितीही मोठा असू द्या, अरे तुम्ही नियम तर लावून द्या, चपला काढा व्यवस्थित, तिथं जा दर्शन घ्या. तुम्ही तर चपला घालून आयचे मी बोलल्या बोलल्या नंतर सगळ्यांनी रपारप चपला काढल्या नंतर यांना तो राग अनवर झाला नाही, यांनी सगळं झाल्यावर माझ्यावर ताव काढला. तर एकदम योग्य केलं आणि मी चुकीचंच आहे, मी शेवटपर्यंत चुकीचंच आहे. समाज मला शिवेच देणार आणि सगळेजण मला म्हणणार आता कोण म्हणू नका का तो रोड आहे, रोडवर कशा चपला काढायच्या. तसं नसतं, हार घालतोय ना आपण, तर हार घालताना कधीही चपला काढल्या पाहिजे.
साइडला एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे माझा नंबर सांगतो 77 09 09 25 27 याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि हा विषय झाला इथं महाराजांच्या किल्ल्यापाशी तर हे पाठवणार नव्हतं पण यांनी सगळं खोटं नाट्य केलं आणि जो खरं बोलतो ना तुमच्या दम असेल तर फक्त खऱ्याला खरं माना चुकलं तर चुकलं माना आणि विषय सोडून द्या पण तिथं एखाद्याला मारणं मला मारून तर तुम्हाला आता मोठंच बक्षीस भेटणार आहे आता मारलं म्हणलं काय मलाही मारलं तो माझा बाळू मित्र 24 तास माझ्याबरोबर काम करतो आता सुद्धा ससूनला एका गरीब माणसाला जो वारीला गेला होता त्याचा ऍक्सिडेंट झाला अख्खा इथून अख्खा पू निघतोय ज्या पोराला व्हिडिओ मध्ये मारताय का तो ससूनला घेऊन गेलाय पण चद्दबासांना हे बघा आम्ही महाराजांच्या नावं हे करतो तुम्ही महाराजांच्या नावं पैसे तर कमावताच कमावता ज्यांनी ज्यांनी आता सगळ्यांचं सांगतो तुम्ही पैसा त्यांच्या नावावर कमावला पण कमीत कमी त्यांच्या इथं गेले तर कमीत कमी चप्पल काढा हे तर मी लय छोटा आहे तुम्ही मायापेक्षा लय मोठे हे तुम्हाला आधी कळायला पाहिजे ना तर धन्यवाद.